राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत हे विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीमध्ये किती उदासीन आहे हा विषय वारंवार समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यामध्ये समानता असली पाहिजे, इक्वेलिटी असली पाहिजे. काहींच्या परीक्षा ऑनलाईन, काहींच्या ऑफलाईन पण एमसीक्यू पद्धतीने आणि काहींच्या ऑफलाईन पण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने असा जो काही घोळ या राज्यातल्या सरकारने करून ठेवलेला आहे आणि मग हा विषय कुलगुरूंवरती ढकलण्याचा प्रयत्न उदय सामंत करत आहेत. विद्यार्थ्यांचा या विषयावर विरोध आहे. विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतिकार करतायत, संघर्ष करतायत. विद्यार्थ्यांची भावना या सरकारने समजून घेतली पाहिजे. या ठिकाणी अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे जे काही सिलॅबल्स आहेत ते शिकून झालेले नाही आहेत, अपूर्ण आहेत आणि हे सगळे सिलॅबल्स ऑनलाईन पद्धतीने शिकवले गेलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की ऑफलाईन परीक्षा घ्यायच्या आहेत ना, ऑफलाईन पद्धतीने घ्या, पण किमान एमसीक्यू पद्धतीने घ्या. ज्या पद्धतीने नागपूर, गोंडवाना, जळगाव विद्यापीठांनी ऑफलाईन पण एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्या, सगळ्यांच्या परीक्षांमध्ये इक्वेलिटी ठेवा आणि आमच्याही परीक्षा तशाच घ्या, ही मागणी विद्यार्थी करतात. शेवटी कंटाळून विद्यार्थी न्यायालयात गेले. न्यायालयाने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी बैठक राज्य सरकारने विद्यार्थ्यांची करावी आणि याच्यामध्ये निर्णय करावा. आज एक बैठक त्या ठिकाणी धनराज माने हे सरकारचे प्रतिनिधी यांच्याशी विद्यार्थ्यांनी झाली, पण त्यामध्ये सगळी बेजबाबदार उत्तरं श्री माने यांनी दिली आणि आम्ही राज्य सरकारला कळवतो आणि राज्य सरकार ह्याच्यावर निर्णय करेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य या माने साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं. मग आपण डिसिजन टेकर नव्हतात तर कशासाठी प्रतिनिधी म्हणून बैठकीला आलात हा प्रश्न सुद्धा विद्यार्थी विचारतायत. आणि त्यामुळे आता आमची मागणी आहे की उदय सामंत महोदयांनी, मंत्री महोदयांनी हे जे काही झोपेचं सोंग पांघरलेलं आहे, सोंग घेतलेलं आहे, हे त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे आणि त्वरित हा निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही शिक्षण मंत्री आहे, तुम्ही त्या ठिकाणी वेटो वापरू शकता, तुम्ही निर्णय करू शकता. विद्यार्थ्यांचं दुःख खऱ्या अर्थाने तुम्ही जाणत असाल तर तुम्ही विद्यार्थ्यांना दिलासा देऊ शकता हे विद्यार्थ्यांनाही माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही त्वरित या परीक्षा घेतल्या पाहिजेत, त्याचे रिझल्ट त्वरित लावले पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी इतर राज्यांमध्ये किंवा परदेशात जायचं असतं आणि त्यामुळे सगळाच घोळ तुम्ही करून ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांची मागणी आहे की ऑफलाईन पण एमसीक्यू पद्धतीने परीक्षा व्हायला पाहिजेत. उदय सामंतजी, आपण या विषयामध्ये त्वरित निर्णय करावा ही भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.